शरद पवार साहेबांचा उदय झाला आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं राजकारणाचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. शरद पवारांनी सरदारांना बराबर ठेवून बरोबर ठेवून महाराष्ट्रामध्ये राज्य केलं. त्या सरदारांनी शेतकऱ्यांची खळी लुटली, गावगाडा उद्ध्वस्त केला. पण आता नवी हाक या महाराष्ट्राला ऐकू येत आहे की पुतण्यापासून मला वाचवा, आणि शरद पवारांना त्यांचं पाप खऱ्या अर्थानं फेडावं लागत आहे. त्या पेंड्या आता दहाही दिशेला झालेल्या आहेत. आता या पेंड्यांच्या काड्या काही दिवसामध्ये होतील आणि त्या निश्चितपणानं मोडल्या जातील. आणि हे ऐतिहासिक काम हे देवेंद्र फडणवीस यांनी केलं. हे प्रस्थापिताकडून विस्थापितांच्याकडं चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं. या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये यशवंतराव चव्हाण साहेब असतील, सुधाकरराव नाईक साहेब असतील, वसंतदादा पाटील असतील, या माणसांचं मोठं योगदान या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आहे. 80s महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार साहेबांचा उदय झाला आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं राजकारणाचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. आणि तो इतका ऱ्हास झाला की वाडे विरुद्ध गावगाडे, प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा एक नवा संघर्ष या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं सरंजाईशाहीपणाचा पवारांच्या कालखंडामध्ये उभा राहिलेला संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला. आणि त्याचा अमल हा फार मोठा आहे. जवळजवळ तो अमल 50 जास्त काळ या राज्यावरती राहिला. आणि देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वाला याचं मोठं एक श्रेय द्यावं लागेल, कारण शरद पवारांनी सरदारांना बराबर ठेवून बरोबर ठेवून महाराष्ट्रामध्ये राज्य केलं. त्या सरदारांनी शेतकऱ्यांची खळी लुटली, गावगाडा उद्ध्वस्त केला. ते सरदार आज शैरभैर पळायला लागले आणि पवार साहेबांच्यावरती नियतीनं काळानं मोठा सूड उगवला की त्यांना गावगाड्याकडं धावत यावं लागत आहे आणि मला वाचवा, मला वाचवा. आणि मी म्हटलं होतं की पुण्यामध्ये काका मला वाचवा अशी हाक ऐकू आलेली होती या महाराष्ट्राला. पण आता नवी हाक या महाराष्ट्राला ऐकू येत आहे की पुतण्यापासून मला वाचवा. आणि ही अवस्था, ह्याची देहा याची डोळा, जैशी करणी वैशी भरणी, जे पाप पूर्वीच्या काळामध्ये बापानं केलं तर लेखाला फेडायला लागायचं, पण या कलियुगामध्ये जो पाप करतो त्यालाच फेडावं लागतं. आणि शरद पवारांना त्यांचं पाप खऱ्या अर्थानं फेडावं लागत आहे. आणि निश्चितपणानं भविष्यकाळामध्ये आम्हा कार्यकर्त्यांचं काम राहील की गावगाड्यामध्ये हा सैतान येता परत कामा नाही, त्यांना नवं सरदार उभा करता कामा नाही. ही लढाई खऱ्या अर्थानं आता गावगाड्याला लढाई लागणार आहे. आणि म्हणून मी म्हटलं की देवेंद्र फडणवीसनं हा गवताचा भारा इसकटलेला आहे. त्या पेंड्या आता दहाही दिशेला झालेल्या आहेत. आता या पेंड्यांच्या काड्या काही दिवसामध्ये होतील आणि त्या निश्चितपणानं मोडल्या जातील. आणि हे ऐतिहासिक काम हे देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.